ಟಿವಿ 24 ಪ್ರೋ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ. ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ಮಿಕ್ಸರ್ ರಾಜಕಾರಣ. ಹೌದು, ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಶಾಸಕರ ಕಡೆಯಿಂದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮೇಲೆ ಆಣೆ ಮಾಡಿಸಿ ಮಿಕ್ಸರ್ ಹಾಗೂ ತಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟು ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಜನತೆಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ತೆಂಗಿನಕಾಯಿಯೊಂದಿಗೆ ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗುವ ಕೆಟ್ಟ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮಂಡಳದ ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಧನಂಜಯ್ ಯಾದವ್ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸೋಲುವ ಭೀತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಿಕ್ಸರ್ ಭರವಸೆ ತೋರಿಸಿ ಜನರಿಂದ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕರಿಸುವುದು ಒಂದು ಹುನ್ನಾರ. ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದರೆ ಮಿಕ್ಸರ್ ಕೊಟ್ಟು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುವ ಚಪಲ ಯಾಕೆ? ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರು ಈ ಹೊಲಸು ರಾಜಕಾರಣವನ್ನು ವಿರೋಧಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡದೆ ಶಪಥದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕರ ಈ ನಡೆಯನ್ನು ನಾನು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತೇನೆ ಅಂತ ಧನಂಜಯ್ ಯಾದವ್ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. साहेब मत तर देतो आम्ही गॅरंटी आहे काय हे नारळ पकडूनच लक्ष्मी अक्काला आम्ही मत द्यायचं म्हणून हे कंडिशन घालायलं की चुकीचं साहेब हे बघा मी नको मागं पण केलो आहे मी नाही म्हणत नाही मी सरळ सांगतो केलो आहे काय पण हे नारळ पकडून तुम्ही जे काय वोट मागायला करा हे चुकीचं आहे साहेब एवढं आमच्या मम्मीला म्हटलं मागं पण दिलेत घालायला येत नाही दुसऱ्या दे बाजूच्या मुली येऊन मी सांगालो की साहेब काय हे योग्य आहे तुम्ही जे मतं मागायला येतात ते योग्य आहे त्यांचा प्रचार करतात योग्य आहे काय ते अडवू शकत नाही पण हे नाजळ पकडून जर तुम्ही वोटिंग मागायला का नाही हे चुकीचं आहे साहेब नाही टाकतो नाही मी सांगालो की तोंडावरती सांगालो टाकतो ते मात्र गॅरंटी आहे पण हे गुलाल लावून गिफ्ट साहेब हे बघा माणसाच्या जीवापेक्षा स्वाभिमानापेक्षा गिफ्ट मोठं नव्हे का आहे सांगा तुम्ही काय जबरदस्ती नाही हे जबरदस्ती झालंय साहेब हे जबरदस्ती नारळ हातामध्ये गुण फिरायचं म्हणजे हे जबरदस्ती झालं की हा ना मग हे नारळ कोण फिरायचं आहे का नाही हे जबरदस्तीच आहे तुम्ही विचार करा साहेब काय तुम्ही परांदे अक्काना का आलेले मॅडम की 16 कोटी दिलो आमचे 16 कोटी आलेलं तर आमचं गाव एवढं मागं राहिलं नसतं ना कुठं आहे हे बघा 16 कोटी दिलेले असते साहेब दाखवा 16 कोटी कुठं एस्टिमेट बघा साहेब जर ते एक गावाला 16 कोटी आले तर गाव किती पुढं जायला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला हे देवबाबाचं काम हा हे कुठलं यायचं हे मत मागायचं असेल तर साहेब काय स्वाभिमान मागा हे नारळ पकडून मत मागू नका नको असेल तर सोड ए नको हे आयापासून मी महा काढलं साहेब स्वामी टाकतो स्वामी हे बघा स्वामी तुमच्या पाया पडतो तुझा तुमच्या स्वामी तुमच्या पाया पडतो वोटिंग मी सांग तुम्हाला काय सांगलं माळ काढलाय तुम्ही बघा पहिला दुसऱ्या स्वामीचा अब्दुल काढून का तुम्ही माळ काढलाय तुम्ही शोभत नाही तुम्हाला हे त्यांच्या सोबत त्यांनी राजकारण नाही तुम्हाला शोभत नाही साहेब हे सांगू साहेब काल नमस्कार ಮಾಡ್ತಾರ ನಮಗೂ ಹಿರೇಸ್ತಾನ ನಾವು ಕೊಟ್ಟಾಗ ಅವ್ರು ಕೊಡಾರ ಮಾಡ್ತಾವೆ ನೀವ್ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕು ಮಿಕ್ಕಿದ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಮಾಡ काय म्हणून तुम्ही नारळ घेऊन काय हिंडूल अशी काय म्हणून म्हणजे गॅरंटी लोक बीजेपी जर नारळ दाखवून
तुमच्या आया बहिणी ह्यो नारळ पकडून जगत झालत्याशी तुम्ही शपथ घेतल्याशी त्याने पैसे खातले जातात त्याने धरणार लाज लज्जा सगळी सोडवली माणसं ही काय रांगोळी पडदा करायला तसं नाही तसं नाही सर तुम्ही रांगोळी पडदा करायला नारळ आपटायचं नाही तिथे नारळ उद्या काय बी जास्त कमी झालं तुम्ही इथे नारळ बेळगावात करा इथे होतं तुमचं काम नाही ते नारळ म्हणजे तुमचं काय काम तुमचं कॉर्पोरेशन येत पडत नव्हे कालगो तुमचं हे बघा तुमचं कॉर्पोरेशन ग्रामीण मध्ये आमच्या गावचे मेंबर आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बघू देत मग तुम्ही काय साहेब हे स्वामी त्यांना हो तुम्ही आलाय मी इथे मी वाटाला स्वामी मी तुझं ऐकत नाही स्वामी मी तुझं ऐकत नाही रांगोळी काढायला रांगोळीच्या बद्दल देणार रांगोळी दारात काढायला नाही बघा येतला देवा आई हात अजिबात आम्ही धरत नाही विश्वास असेल तर द्यायचं अजिबात आम्ही हात धरत नाही मिक्सर रे यार कोटर रे ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಬಾಯಿರಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಶಾಸಕಿಯವರು ಪ್ರತಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಚೀಲಗಳು ಜನರ ಕಡೆಯಿಂದ ಆನೆ ಮಾಡಬೇಕು ನನಗೆ ಊಟ ಆಗಬೇಕು ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಮಿಕ್ಸರ್ ಕೊಡ್ತೇನೆ ಪಾತ್ರೆ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಜನರು ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ಥರ ನೀಚ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಈ ಥರ ಜನರು ಮೋಸ ಮಾಡುವಂಥ ಹಲಕಟ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ನಾನು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಿಜವಾದ ನೀವು ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದರೆ ಈ ಥರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತಿರೋಕ್ಕಿಲ್ಲ ಶಾಸಕಿಯವರೇ ಮೊದಲು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಜನರಿಗೆ ಹೋಗಿ ಆನೆ ಮಾಡೋದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ನೀವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ಇದು ನೀಚ ಕೆಲಸ ನಿಂದರಬೇಕು ಯಾಕೆಂದರೆ ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಒಂದು 200-300 ವಸ್ತು ಕೊಟ್ಟು ನೀವು ಓಟ್ ಹಾಕಬೇಕಂತ ಆನೆ ಮಾಡಿಸ್ತೀರಾ ಥೋ ನಿಮ್ಮಂಥ ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಇಂಥ ರಾಜಕೀಯ ಇಡೀ ಜಗತ್ತದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಮೋದಿಜಿಯವರು ಪ್ರತಿ ರೈತರಿಗೆ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ವರ್ಷಕ್ಕೆ 10,000 ಪೆನ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ರೋಜ್ಗಾರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರ ಕಡೆ ಆನೆ ಮಾಡಿಸಲಲ್ಲರಿ ನಿಮಗೆ ಸೋಲುವಂಥ ಭಯದಿಂದ ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಈ ಥರ ರಾಜಕೀಯ ಮಾಡುವಂಥ ಯಾರೂ ನೋಡಲಿಲ್ಲ ಜನರು ನಿಮಗೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತಾರೆ ಬರುವಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಣ್ಣು ತಿನ್ನಿಸ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಗ್ರಾಮೀಣ ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಬಾರ್ದು ಇದು ಆನೆ ಮಾಡುವಂಥ ಇದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ನಿಂದರಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಧನ್ಯವಾದಗಳು TV 24 Pro ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ